नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो अवर मध्ये आपलं स्वागत. आज देशभरात रक्षाबंधनाचा उत्साह होता. राज्यातील लाडक्या बहिणींसाठी महायुती सरकारनं सुरू केलेल्या योजनेचाही उत्साह होता. बहीण भावाच्या याच पवित्र सणादिवशी मात्र महायुतीतील काही भावांमध्येच जोरदार रंगली. कुठे शिवसेना विरुद्ध भाजप, तर कुठे शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी. कोकणातील संघर्ष तर इतका वाढला की खुद्द फडणवीसांनाच मध्यस्थी करावी लागली. फक्त मध्यस्थीच नाही, तर फडणवीसांनी गोड शब्दांमध्ये इशाराच दिलाय. असं असलं तरी दादांच्या राष्ट्रवादीसाठी आजचा दिवस गोड होता. लाडकी बहीण योजनेचा प्रचार करण्यासाठी म्हणून दादांनी सुरू केलेली जनसन्मान यात्रा जोरदार चर्चेत होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयाकडून आज लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा आणि आभार मानणारे भावनिक SMS पाठवण्यात आले. अजित दादांची जनसन्मान यात्रा आज मुंबईतील वांद्रे पूर्व मतदारसंघात पोहोचली. वांद्रे पूर्व उद्धव ठाकरेंचं निवासस्थान याच मतदारसंघात आहे. वांद्रे पूर्व काँग्रेसचे झिशान सिद्दीकी इथले आमदार आहेत. मविया ठाकरे आणि काँग्रेस सोबत आहेत, मात्र दादांच्या सन्मान यात्रेत काँग्रेसचे युवा आमदार झिशान सिद्दीकी खुद्द स्वागताला होते. नंतर झिशान जनसन्मान यात्रेत दादांच्या गाडीत दादांच्या सोबत पूर्ण वेळ दिसले. राष्ट्रवादीच्या मंचावरून त्यांनी जोरदार भाषण सुद्धा केलं. यावेळी त्यांचे वडील काँग्रेसचे जुने नेते बाबा सिद्दीकी, ज्यांनी आधीच दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलाय, ते सुद्धा मंचावर उपस्थित होते. साहजिकच झिशान सिद्दीकी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार अशा सतत सुरू असलेल्या चर्चांना जोरच आला. विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग प्रकरणात काँग्रेस त्यांच्यावर कारवाई करणार अशी चर्चाही होती. त्या पार्श्वभूमीवर आजची दृश्य बोलकी आहेत. आणि याच दृश्यांना आणखी महत्व येतं जेव्हा राष्ट्रवादीच्या मंचावरून काँग्रेसवर हल्ला बोल करत झिशान सिद्दीकी अजित पवारांसाठी शायरी करतात आणि अजित पवारही आपल्या भाषणात झिशानचं कौतुक करतात. ते आपल्याला पाहायचं आहे. मात्र त्याआधी मी तुम्हाला सांगणार आहे की अगदी थोड्याच वेळात आपल्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला झिशान सिद्दीकी खुद्द ABP माझाच्या गेस्ट सेंटरला असणार आहेत. त्याआधी पाहूयात भाषणात झिशान आणि अजित पवार नक्की काय म्हणाले. बोलना जरूर चाहूंगा. संघर्ष से लिखी दास्तान मैंने कामयाबी की, संघर्ष से लिखी दास्तान मैंने कामयाबी की, साजिश से बुझ जाए हम वो चिराग नहीं. जनसन्मान यात्रेचं प्रचंड उत्साहाने स्वागत होत आहे. आज मुंबईमध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचा झिशान असेल, आमचा संतोष असेल, आमचे बाकीचे सगळे सहकारी त्या ठिकाणी असतील. सगळ्यांनी मिळून, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु सगळ्यांनी मिळून आजचा ही यात्रा, आजचा काही कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं आयोजित केला. झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणे ही आता केवळ औपचारिकता मानली जात आहे. असं असलं तरी आपण याच मतदारसंघातून पुन्हा आमदार होणार अशी घोषणाही झिशान यांनी केली आहे. याच विषयावर आम्ही विचारला होता आजचा पहिला प्रश्न, तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला पहिला प्रश्न, अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी सहभागी, झिशान सिद्दीकी राष्ट्रवादीत प्रवेश करतील का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. झिशान सिद्दीकी काँग्रेस सोडणार का या प्रश्नावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोणी सोडून गेलं तर त्याचा फायदाच होतो हे लोकसभेला दिसलं, असं सांगत त्यांनी माजी सहकारी अशोक चव्हाण यांनाही टोला दिला. सिद्ध झालं लोकसभेच्या निवडणुकीत कोणी सोडून गेलं म्हणून काँग्रेस पक्ष काय संपतो असं नाही, तो वाढतो असंच सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामध्ये आपण नांदेडचं उदाहरण पाहिलं, का बडे बडे नेते गेले
आणि सर्वसामान्य जनता आमच्या पाठीशी काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली. कोण गेलं याचा विचार आम्ही करत नाही. एक विचार म्हणून काँग्रेस पक्ष आहे, लोकांचा विचार तो आहे, एक तत्त्वज्ञान त्यामागं आहे आणि ते देशहिताचं तत्त्वज्ञान आहे. म्हणून आम्ही कुणी गेलं त्याची काही काळजी आम्हाला करण्याचं काही कारण नाही. आम्ही जोमानं उभं राहतो. काय करणार झीशान, अधिकृतरित्या जाणार का दादांसोबत? कधी जाणार हे उत्तर आपण अगदी थोड्या वेळातच स्वतः झीशान सिद्दीकी कडूनच गेस्ट सेंटरला घेऊयात. मात्र दादा मुंबईत असताना ज्यांनी सोबत सोडली किंवा ज्यांची सोबत सुटली अशा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या नाशिक दौऱ्यावर होत्या. एका कार्यक्रमाच्या ठिकाणी नाशिक मधील काही मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळे यांना गाठले. मराठा आरक्षणासंदर्भात सुळेंच्या पक्षानं भूमिका जाहीर करावी अशा मागणीचे निवेदन दिले. महाविकास आघाडीचे नेते आरक्षण केंद्राचा प्रश्न आहे असे सांगतात, तर सुप्रिया सुळेसह इतर खासदार अधिवेशनात एकही शब्द का बोलले नाहीत असा आंदोलकांचा प्रश्न होता. पंतप्रधान मोदींनी यात लक्ष घालावं, त्यासाठी तुम्ही संसदेत आवाज उठवा अशी मागणी मराठा आंदोलकांनी सुप्रिया सुळेंकडे केली. त्यावर सुप्रिया यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. गरज पडली तर मी मोदींना पत्र लिहून त्यांची वेळ घेईन असं आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिलं. या आरक्षणाबाबत तुम्हाला मान्य असेल तर आपण सगळ्या 48,000 एक करू, तिच्यापैकी एक दोन लोकांचा झाला. मी मोदीजींना पत्र लिहिते, वेळ मागते की बाबा हा सगळा मोठा प्रश्न आहे, त्याच्यासाठी तुम्ही वेळ द्या, समजून घ्या. आणि संविधानाच्या चौकटीत, आपला संविधानावर विश्वास आहे, त्याच्यामुळे तुम्ही संविधानाच्या चौकटीत राहून आमच्या सगळ्या समाजांच्या मागण्यांचा मान सन्मान करा, चर्चा बसवा. मी तर माननीय मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा म्हणलंय की तुम्ही एक नाही 8 सेशन लावा लोकसभा आपलं विधानभवनमध्ये. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांच्या निशाण्यावर सुरुवातीपासून देवेंद्र फडणवीस राहिले आहेत. मराठा आरक्षणात फडणवीसांनी आडकाठी आणली या आरोपांचा त्यांनी आज पुन्हा पुनरुच्चार केला. त्यावर फडणवीसांनी आज मात्र शेवटी निर्वाणीचं उत्तर दिलं. मराठा आरक्षणाबाबत एकाही निर्णयात मी आडकाठी आणली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर पदाचा राजीनामा देऊन राजकारण सोडेन अशी तयारीच देवेंद्र फडणवीसांनी दाखवली. तर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ दिली आहे. सगळ्यांवरची अंमलबजावणी तुम्ही रोखली, हे नाकारून तुम्हाला नाही चालणार. तुम्ही काही म्हणले तरी तुम्ही आणखीन तरी मराठ्यांचा द्वेष सोडून द्या. तुम्ही मराठ्यांचं जितकं वाटलं होईल ते पावलं देव या छगन भुजबळचं ऐकून उचलू नका. छगन भुजबळला तुम्ही ताकद दिली, तुम्ही आमच्या विरोधात आंदोलन उभा करायला लावले. फडणवीस साहेब तुम्ही स्वतः या छगन भुजबळ, छगन भुजबळला तुम्ही ओबीसीचे नेते गोळा करायला लावले. फडणवीस साहेब कसं नाकारता तुम्ही? जाणीवपूर्वक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न अतिशय अयोग्य आहे. मी पुन्हा एकदा सांगतो, शिंदे साहेबांनी जर या ठिकाणी सांगितलं की मराठा आरक्षणाकरता त्यांना निर्णय घ्यायचा आहे आणि त्या निर्णयामध्ये मी अडथळा निर्माण केलाय, मी निर्णय होऊ दिला नाही, त्या क्षणी राजीनामा देईल आणि मी राजकारणाचा संन्यास देखील. जो आपण मराठा आरक्षण देण्याचा कायदा जो केला त्यामध्ये देवेंद्रजींची मोठी मोलाची भूमिका होती, त्यामुळे देवेंद्रजी मराठा समाजाला विरोध करतात असं म्हणणं पूर्णपणे चुकीचं आहे. इथे शिंदे फडणवीसांमध्ये समन्वय दिसत असला तरी आजचा दिवस त्यांच्याच पक्षातील दोन नेत्यांसाठी मात्र वाकयुद्धाचा ठरला. शिवसेना आणि भाजपचे रामदास कदम आणि रवींद्र चव्हाण हे दोन जुने नेते एकमेकांशी भिडले. याचं कारण ठरलं रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आणि त्याची दुरवस्था. शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा उल्लेख कुचकामी मंत्री असा केला आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणीही केली. रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा कदमांना इतिहासाची आठवण करून दिली.
गेल्या 5 वर्षामध्ये फक्त पाहणी करण्याचं काम चाललंय ना, चमकेशगिरी कव्याची पाहणी करताना पेसवरांना घेऊन जायचं, फोटो काढायचे, बातम्या द्यायच्या, याच्यापर्यंत काही नाही ना, काही नाही. माझं हेच तर म्हणणं आहे ना, ही चमकेशगिरी करण्यापेक्षा आम्हाला काहीतरी रिझल्ट हवाय. मुंबई गोवा महामार्ग कधी आमचा होणार आहे ते एकदा कधी तितकं स्पष्ट झालं पाहिजे ना. तुझ्याला काम होत नसेल, तुझ्यात कोवत नसेल, राजीनाम्यामध्ये आणि बाजूला हो ना मग. मुंबई गोवा हायवे जो आहे नॅशनल हायवे आहे, आदरणीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांचं हे खातं आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यानंतर एक कोकणाचा एक मंत्री म्हणून मी यामध्ये विशेष प्रयत्न केले आणि आपण पाहिलं असेल बऱ्याच अंशी काम पूर्ण झालेलं आहे. ते असं बोलणं हे योग्य नाही आणि त्यांना त्यांच्या भाषेमध्ये जे उत्तर द्यायला पाहिजे ते उत्तर आम्हाला सुद्धा देता येतं. मी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींना विनंती करणार आहे की त्यांना आवरलं पाहिजे. युती धर्म पाहण्याचा जो सर्वच्या सर्व ठेका भारतीय जनता पार्टीने घेतलेला नाहीये. महायुतीमध्ये कोकणात भरपूर अंतर्विरोध आहे हे या आधीही समोर आलं आहे. शिवसेनेकडून उदय सामंत, रामदास कदम तर भाजपकडून नितेश राणे, रवींद्र चव्हाण यांच्यात रस्सीखेच सुरू असते. रामदास कदम आणि दापोली भाजप यांच्यामधला संघर्ष लोकसभा निवडणुकीमध्ये देखील वारंवार पाहायला मिळालाय. त्यातच आपले पुत्र आमदार योगेश कदम यांचा पुन्हा तिकीट मिळण्यासाठीचा दावा मजबूत करण्यासाठी रामदास कदम प्रयत्न करत आहेत. नाव मुंबई गोवा महामार्गाचं असलं तरी यात स्थानिक राजकारण आहे हे आता लपून राहिलेलं नाहीये. त्यामुळेच रामदास कदम यांनी रवींद्र चव्हाणांवर केलेल्या आक्रमक आरोपांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलतात याकडे लक्ष होते. फडणवीसांनी रामदास कदम यांची भूमिका युती धर्मात बसत नसल्याचं सांगितलं. तसंच या प्रकरणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नंतर त्यावर निर्णय घेतील अशीही प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. अशा प्रकारचे आरोप करणं हे कुठल्या युती धर्मात बसतं? त्यामुळे जर रामदास भाईचं काही म्हणणं असेल तर त्यांनी अंतर्गत ते मांडलं पाहिजे. अशा प्रकारे प्रत्येक वेळी भाजपला, भाजपच्या नेत्यांना वेठीस धरणं यातनं मला असं वाटतं की एक चांगली भावना तयार होत नाही. तर आता मी भाईंचं काय म्हणणं आहे मी समजून घेईन आणि त्यातनं मार्ग काढायचा प्रयत्न करतो. आता पुन्हा आपल्या मूळ प्रश्नाकडे वळूयात आणि त्यावर तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात. त्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न परत एकदा. अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी सहभागी. झिशान सिद्दीकी राष्ट्रवादीत प्रवेश करतील का? सोशल मीडियावरच्या काही निवडक प्रतिक्रिया बघूयात. पहिली प्रतिक्रिया एक्स वरून उज्ज्वल कुमार यांची. आता ज्याला जिथे विधानसभेचे तिकीट मिळेल तिथे तो जाईल. युट्यूबवरून सुशांत चौगुले. अजितदादा गटात प्रवेश करतील पण निवडून येणार नाहीत त्यामुळे काँग्रेसचा फायदाच होईल. युट्यूबवरून सुशील जाधव. परत झिशान सिद्दीकी नाही येणार निवडून, त्यापेक्षा दुसरा उमेदवार दिला तर निवडून येतील. युट्यूबवरूनच रफीक शेख. तो परत कधीच निवडून येणार नाही. युट्यूबवरून गणेश म्हस्के. करतील पण आणि पडतील पण. फेसबुकवरून संग्राम सांडभोर. यापेक्षा अजून कोणता वेगळ्या पद्धतीनं प्रवेश पाहिजे? फेसबुकवरूनच शिवाजी पोकळे. करा म्हणजे याचाही भोपळा होईल आणि दुसऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी मिळेल. तुम्ही आज मुंबईतील वांद्रे पूर्व भागात अजितदादांची जनसन्मान यात्रेची झलक पाहिली असेल तर या यात्रेचा उद्देश तुमच्या लक्षात आला असेल. सगळीकडे काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकीच दिसत होते. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची औपचारिकताच बाकी आहे असा सगळा माहोल होता. आपल्या मनात भरपूर प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपल्या गेस्ट सेंटरला जाऊयात. तिथं वाट बघतायत आजचे मॅन ऑफ द मोमेंट दस्तूर खुद्द
झीशान सिद्दीकी. झीशानजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या झिरो आवरमध्ये. माझा खरं तर पहिला प्रश्न की नक्की तुम्ही आज काय केलं, म्हणजे तुम्ही आज काँग्रेस सोडली, तुम्ही आज राष्ट्रवादीच्या मंचावर आलात, राष्ट्रवादीत प्रवेश केला का, नक्की काय घडलंय आज? हजारों के तादाद में महिला पुरुष सब आए थे और उन्होंने अजीत दादा का स्वागत किया, प्रफुल्ल पटेल जी का स्वागत किया, सुनील तत्कुरी जी का स्वागत किया और सत्तर स्वागत किया. और पांडेपुर मतदान संघ का राजीव बहन योजना का अध्यक्ष होने के नाते मुझे गर्व है कि 15,000 से अधिक बहनों को इस योजना का लाभ मिला और उस सारी बहनों को आज राखी के दिन पर अवसर पर अपने राज्य भाई अजीत दादा से मुलाकात करनी थी. और इसीलिए दादा ने अपने मुंबई का जो आगमन है वो वादे पूर्व की शुरुआत की और ये हमारे लिए बहुत गर्व की बात है और ये सौभाग्य है हम सबका कि दादा आज आए और जोश किया और उनका. झीशान जी, आपण काँग्रेस मध्ये आहात पण आपण राष्ट्रवादीच्या मंचावर गेलं, कसं बघणार काँग्रेस ह्याच्याकडे? देखिए, जो विषय है अभी तो मैं अपने आप को कांग्रेस पार्टी से समझता हूँ पर मुझे लगता है कि कांग्रेस पार्टी ये भी समझती है कि मैं उनका एक सदस्य हूँ. दो दिन पहले वर्षा ताई गायकवाड़ जी ने एक यात्रा मेरे मतदान संघ वाजपेयीपुर में दी थी, कुछ लोग भी थे और उस यात्रा में उन्होंने मुझे शामिल नहीं किया, मुझे आमंत्रित नहीं किया. तो मुझे नहीं लगता है कि कोई भी पार्टी की लीडरशिप उस असेंबली में जाती है और आपके स्थानीय आमदार को उधर बुलाती है. तो ये प्रश्न आपको वर्षा साई से पूछना चाहिए और कांग्रेस की लीडरशिप से पूछना चाहिए कि आप अपने स्थानीक आमदार को नहीं बुलाते हो और एक रैली करते हो तो फिर क्या आप अपने आप को जानबूझ के उनसे दूर करना चाहते हो? और आपको पता होगा कि कांग्रेस पार्टी ने कैंडिडेट फॉर्म भी शुरू किए थे, आप जा सकते थे और कैंडिडेट का फॉर्म दे सकते थे. तो मैंने अपने रिप्रेजेंटेटिव को भेजा था कैंडिडेट का फॉर्म लेने के लिए मगर मुझे कैंडिडेट का फॉर्म भी नहीं दिया गया. कांग्रेस पार्टी ने मुझे साफ मना कर दिया कि नहीं, हमें आदेश मिला है हाईकमान से कि आपको फॉर्म ना देना. तो आई थिंक कांग्रेस का जो मैसेज है वो लाउड और क्लियर है और फैसला अभी मुझे लेना है. कांग्रेस पार्टी ने जो किया है वो गलत है क्योंकि मतदाता मेरे साथ है, लोग मेरे साथ हैं और हमने बहुत कठिनाइयों का सामना करके संगठन खड़ा किया था. आपने अगर देखा था कि 2015, 2014, 2009 में कांग्रेस की सीट नहीं जीत पाई है और कांग्रेस को हमने मजबूत कर लोगों का भी साथ हुआ और कांग्रेस के कार्यकर्ता के साथ शिवसेना उपेक्षा से ये सीट वापस ली है. तो अगर आज आपके लोग शिवसेना उपेक्षा बोलती है कि नहीं ये सीट तो हमारी है तो कांग्रेस की लीडरशिप को भी कहना चाहिए नहीं ये हमारी सीट है और हमारा आमदार विश्वास से नहीं लगेगा. पर ये रीढ़ की हड्डी कुछ लीडर्स में नहीं है कांग्रेस में, तो दुर्भाग्यपूर्ण है. और हमने सीनियर लीडरशिप में भी बात करने की कोशिश की है मगर मुझे लगता है वो सिर्फ टॉप लीडरशिप की सुनते हैं. मैंने हमेशा कहा है कि राहुल जी बहुत ही अच्छे आदमी है, खंडीर जी भी बहुत ही अच्छे आदमी है मगर परंतु हमारी बात उधर तक नहीं पहुंचती है और हमारी मतदान संघ में कांग्रेस की रैली होती है उनसे नहीं बुलाया जाता है तो हम क्या करें? झीशान जी, आपण राहुल गांधी आणि खरगे यांची तारीफ करत आहात, मग आपण आपले ही जी काही भूमिका आहे ही त्यांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला नाही का? मैंने टॉप लीडरशिप से बात करने की कोशिश की और जब भी मैंने टॉप लीडरशिप से बात की है उनका यही है कि नहीं 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 आप तो हमारे साथ हो, आप सब अच्छा है, सब अच्छा है. फिर ये बोलने के बाद जैसे मुझे मुंबई यूथ कांग्रेस के पद से हटाया गया था उसके दो दिन पहले या कुछ दिन पहले चंद्रकांत हांडोरे जी का राज्यसभा का फॉर्म भरा था, उस फॉर्म में मैंने साइन किया था एमएलए प्रपोज करते राज्यसभा मेंबर को, तो मेरा साइन था. नाना पटोरी जी ने खुद कहा कि भाई निशान को देख के इधर बहुत अच्छा लगता है, राहुल जी के वो सिपाही है. उसके बाद मुझे निकाल दिया गया.
मुझे ये समझ नहीं आता है कि अगर आप एक तरफ ये बोलते हो फिर एक तरफ ये करते हो फिर मेरे पे आलोचनाएं लगाई जाती है तो ये सब बेसलेस है। मैं कांग्रेस पार्टी में हूँ, कांग्रेस पार्टी ने मेरे साथ अन्याय बहुत किया है और वो भी अन्याय कर रहे हैं शिवसेना और बट्टा की वजह से, और आज इनके साथ अलायंस है कल अलायंस नहीं रहेगी। तो कांग्रेस अपना कार्यकर्ता को मतलब कार्यकर्ता छोड़ के चले जाएगा अगर शिवसेना और बट्टा ऐसी बात करते रहेगी और अपनी मनमानी दादागिरी करेगी। आपण शिवसेना म्हणत आहात मात्र हे आपल्याबरोबर का होतं असं आपल्याला वाटतंय? आपल्या वडिलांनी एकीकडे काँग्रेस पक्ष सोडला म्हणून आपल्याबरोबर असं होतंय की आपण क्रॉस वोटिंग केलं निवडणुकीमध्ये म्हणून असं होतंय? मुझे खुद ये नहीं पता क्योंकि ऐसा तो पहली बार नहीं हुआ है कि एक परिवार में कोई और एक इंसान कोई और पार्टी में है और दूसरा इंसान कोई और पार्टी में। मैंने बहुत सारे उदाहरण दिए, कर्नाटका में मैंने उदाहरण दिए कि एक पिता एक अलग पार्टी का MLA है और बेटा अलग पार्टी का सांसद है, कांग्रेस में है और BJP में है या अलग पार्टी में। इधर तो हम अलग अलग दिग्विजय सिंह के साथ ये है, AK Anthony जो इतने बड़े नेता है उनके बेटा अलग पार्टी में है। पर अगर मेरे साथ ये हुआ जब मेरे पिताजी ने ज्वाइन किया, मैंने NCP जो एक सेक्युलर पार्टी है, मैंने तो हमेशा यही कहा कि मैं कांग्रेस के साथ हूँ, मैं कांग्रेस की मीटिंग्स भी अटेंड किया, मगर मुझे पद से हटाया गया, मुझे सारे व्हाट्सएप ग्रुप से निकाला गया, मुझे ऐसा बिहेव करने लगे कि मैं उनका एक पार्ट ही नहीं हूँ, मुझे कोई मीटिंग्स पे नहीं बुलाया गया, मुझे ऐसा किया गया। उसके बाद MLC इलेक्शन में भी मुझे याद है मैंने जो हमारे इंचार्ज है चैनीतला जी, मैंने उनको कहा कि देखिए मैं आप जो कहेंगे मैं उस हिसाब से वोट डालूंगा, मगर उसके बाद मेरे पे आलोचना नहीं आनी चाहिए। बहरहाल उनके उसके एक रात पहले उन्होंने एक मीटिंग बुलाई थी, उसमें मुझे उन्होंने बुलाया भी नहीं था, फिर भी मैं दिन पर गया और उन्होंने जैसा किया मैंने वोट किया। मैं आपके माध्यम से फिर एक बार उनको कहना चाहूंगा कि उनके पास मेरी एक चिट्ठी है जिसपे मेरा सिग्नेचर है कि उन्होंने मुझे किसके लिए वोट डालने को कहा था। तो अगर वो सच बोल रहे हैं तो मैं उनको बोलता हूँ, मैं उनसे निवेदन भी करता हूँ और उनको चैलेंज भी करता हूँ कि आप वो चिट्ठी मीडिया को दिखा दीजिए कि आपने ज़ीशान सिद्दीकी को किसके लिए वोट डालने को कहा था। उनके पास तो चिट्ठी है, मेरी सिग्नेचर है, क्या उन्होंने मुझे महाविकास आघाड़ी के कैंडिडेट के लिए ही वोट डालने के लिए कहा था या कोई और कैंडिडेट के लिए कहा था? वो चिट्ठी दिखा दीजिए फिर बता दीजिए, कोई भी प्रूफ नहीं है ना उनके पास। झीशान जी, आपला अंगुली निर्देश जो आहे तो अत्यंत गंभीर आहे असं म्हणायला पाहिजे। काय चेन्नीथालांनी आपल्याला महायुतीच्या उमेदवाराला मतदान करा असं सांगितलं होतं? नहीं, चेन्नीथाला जी की बात नहीं कर रहा हूँ। मैंने कहा जो टॉप लीडरशिप है उन्होंने मुझे जो चिट्ठी दी वो कह रहे हैं ना कि मैंने नहीं विकास दी, तो वो दिखा देवे वो चिट्ठी में किसका था। मैं नाम नहीं दे रहा हूँ मगर मैं उनको चैलेंज करके दिखा रहा हूँ कि वो किस कैंडिडेट को मुझे वोट करने उन्होंने कहा, क्या वो महाविकास आघाड़ी में, ये मेरा उनसे प्रश्न है, वो मीडिया को दिखा देवे, मेरा सिग्नेचर है ना उसमें। मैंने कहा कि मैंने ये कहा कि चेन्नीथाला जी की मैं स्पेसिफिक बात नहीं कर रहा हूँ। उस कमरे में 3-4 लीडर थे, उन्होंने मुझे कहा कि इस पर्ची के हिसाब से आप वोट कीजिए, तो मैं उनको निवेदन और चैलेंज दोनों करता हूँ कि आप वो चिट्ठी मीडिया को दिखा दीजिए और आप वो चिट्ठी मीडिया को दिखा दीजिए जिसपे मेरा साइन है और फिर पूरी जनता को पता चल जाएगा कि क्या उन्होंने मुझे महाविकास आघाड़ी के आमदार को वोट डालने के रहा था कि महायुति के। दूध का दूध और पानी का पानी आ जाएगा ना, मेरी साइन चिट्ठी अगर उन्होंने दिखा दी तो। माझा स्पष्ट प्रश्न आहे तुम्हाला झीशान जी, कारण अत्यंत गंभीर बाब आपण बोलत आहात। आपल्याला ज्याला कोणाला मतदान करायला सांगितलं होतं तो सदस्य महायुतीचा होता की महाविकास आघाडीचा? मैं वो मुझे पार्टी ने अलाउ नहीं किया है बोलने के लिए कि उन्होंने मुझे क्या वोटिंग प्रेफरेंस दिया था, तो मैं वो आपको डायरेक्टली आंसर नहीं कर सकता हूँ, मगर मैं आपके माध्यम से ये सिर्फ बोल रहा हूँ कि उन्होंने मुझे अगर आलोचना डाल रहे हैं तो उनको वो चिट्ठी दिखाने आपको बोलिए, तो आपको पता चल जाएगा कि क्या उन्होंने मुझे महायुति के लिए डालने वोट डाला था या महाविकास आघाड़ी के लिए डाला था। वो चिट्ठी तो दिखाइए, मैं ये बार बार आपसे पूछ रहा हूँ कि आप वो चिट्ठी दिखाइए कि आपने आमदार झीशान बाबा सिद्दीकी को किसके लिए वोट डालने के लिए कहा था।
वो आप अगर वो जनता में चिट्ठी दिखाते हैं तो मैं मानने के लिए तैयार हूँ। झीशान जी, जर असं आपल्याबरोबर काँग्रेस पक्षात होतंय झालंय तर आपण किती दिवस काँग्रेसमध्ये असणार आहे? तुम्ही स्वतःच म्हणताय की स्पष्ट संकेत देत आहे काँग्रेस। मुझे कोई स्पष्ट संकेत वो देते ही नहीं है। मैं जब भी उनसे बात करता हूँ तो कहते कि अरे नहीं नहीं आप तो है और फिर अगर मेरे मतदार संघ में आते हैं मुझे बुलाते नहीं है, मुझे कोई मीटिंग में शामिल नहीं करते। तो फैसला उन्होंने लिया है, पर ठीक है, अगर कांग्रेस पार्टी को हमारी ज़रूरत नहीं है तो मैंने पहले भी कहा है कि वांद पूर्व से मैं इलेक्शन ज़रूर लड़ूंगा और जनता मेरे साथ है, जनता मुझे ज़रूर आमदार वापस बना देगी। कौन से पक्ष से लड़ना है वो मैं जनता से पूछूंगा, मेरा भी संवाद चल रहा है, मेरी भी। आपला पक्ष कुठला असणार आहे? आपण निवडणूक जर लढलात आणि काँग्रेसनं आपल्याला स्पष्ट संकेत दिले आणि तसंही आपण म्हणताय की तो पक्ष ती जागाच मुळात ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंसाठी सोडणार, तर तुमचा पक्ष कुठला असणार आहे? वो मुझे अभी नहीं पता, मैं जनता के पास जाने वाला हूँ, जनता जो मुझे बोलेगी वो मैं करूंगा, जो पक्ष के साथ जनता बोलेगी मुझे लड़ने के लिए मैं जरूर लड़ूंगा, मगर इलेक्शन जरूर लड़ूंगा और एमएलए बांद्रे पूर्व का जरूर बनूंगा। पण मग अजित दादाच का नाही? आज ज्या पद्धतीने तुमचं स्वागत त्यांच्या मंचावर झालं, तुमचे वडील तिथे गेलेले आहेत, तुम्ही स्वतः तिथे गेलात, एकंदरीतच सगळं रेड कार्पेट सिच्युएशन आहे तुमच्यासाठी, मग दादा का नाही? ऐसी बात नहीं है, जब दादा पूरे महाराष्ट्र के लिए इतना काम करते हैं तो जाहिर सी बात है कि मैं नहीं, हर एक इंसान उनके लिए उनकी प्रशंसा करेंगे। तो और मैं भी, दादा भी असली काम करने वाले को पहचानते तो वो मेरे बारे में कहते हैं। ये दुर्भाग्यपूर्ण है कि मेरे पार्टी वाले हमारे काम को पहचानते नहीं है और शिवसेना उबट्टा की वजह से हमको साइडलाइन करते हैं। तो ठीक है, समय आने पर मैं जनता से पूछूंगा, अगर जनता चाहेगी तो मैं उस हिसाब से फैसला लूंगा। जैसे मैंने कहा, जनता जिधर बोलेगी उस पक्ष से मैं लड़ने के लिए तैयार हूँ। अजीत दादा के लिए मेरे दिल में बहुत रिस्पेक्ट है और हमारे पारिवारिक रिलेशन अभी से नहीं, बहुत सालों से रहे हैं। झीशान जी, आपले खूप खूप धन्यवाद, आपण झीरो आवर मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली। झीरो आवर मधील या प्रश्नावर महाराष्ट्रानं दिलेला कौल पाहायला जाऊयात आपल्या पोल सेंटरला। परत एकदा आजचा प्रश्न बघूया। अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेत काँग्रेस आमदार झीशान सिद्दीकी, झीशान राष्ट्रवादीत प्रवेश करतील का? एक युट्यूबवर 61,000 मतं, 79% होय म्हटलं, 21% नाही। इंस्टाग्रामवर 2,500 मतं, 73% होय म्हटलंय, 27% नाही। फेसबुकवर 81% होय म्हटलंय, 19% नाही। एक्सचा कौल 75% होय म्हटलंय, 25% नाही। वांद्रे पश्चिम मतदारसंघातून 1999 ते 2009 अशी सलग 3 टर्म बाबा सिद्दीकी निवडून आले होते। बाबा सिद्दीकी यांचे आमदार, लोकप्रतिनिधी, काँग्रेस नेते, मंत्री अशी ओळख होतीच, पण सुपरस्टार सलमान खानचे मित्र आणि ईदला सलमान शाहरुख यांना एकत्र आणणारे म्हणून ते जास्त प्रसिद्ध होते। 2014 साली भाजपच्या आशिष शेलार यांनी त्यांना हरवलं। त्यानंतर बाबा सिद्दीकी यांनी 2019 साली शेजारच्या वांद्रे पूर्व मधून आपल्या मुलाला म्हणजेच झीशान सिद्दीकी यांना उभं केलं। 2019 साली दोन शिवसैनिकांच्या भांडणात मतविभाजन होऊन काँग्रेसकडून युवा झीशान विधानसभेत पोहोचले। आता ते राष्ट्रवादीत गेले तर अजित दादांना त्यांच्या रूपानं युवा चेहरा मिळणार आहे, मात्र त्यांच्या समोरील वाट सोपी नसेल। वांद्रे पश्चिम भाजपकडे आहे तर वांद्रे पूर्व शिवसेनेकडे आहे। जागा सुटली तरी मतांचं गणित सोपं नाही आहे। लोकसभेत महाविकास आघाडीनं मुंबईत 6 पैकी 4 जागा जिंकल्या होत्या।
पाचवी फक्त 48 मतांनी येता येता राहिली होती. या यशात मुस्लिम आणि दलित मतदारांचा वाटा मोठा होता. मवियाला पूरक वातावरण होतं, पण क्रॉस वोटिंग प्रकरणामुळे काँग्रेसकडून पुन्हा तिकीट मिळणं झीशानसाठी सोपं नव्हतं. झीशान यांनी ही जोखीम घेतली आहे, याचा त्यांना फायदा होईल का? ते सोबत आले तर राष्ट्रवादीला आणि महायुतीला फायदा होईल का? काँग्रेस डॅमेज कंट्रोल कसं करेल की उबाठा शिवसेनेला जागा खरंच सोडून देईल? या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील. आता बातमी आपल्या दारावर येऊन ठेपलेल्या एका मानवी संकटाची. एखाद्या शहरात महापूर कधी येतो? शहरातील काही ठिकाणं पाण्याखाली कधी जातात? असे प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारलं तर तुम्ही सांगाल की जर त्या शहरात विक्रमी पाऊस झाला तर असं काहीसं होऊ शकतं. बरं, जी स्थिती 500 मिलीमीटर पावसानं झाली असती तीच स्थिती 100 मिलीमीटर पावसानं झाली असं जर मी सांगितलं तर तुमचा विश्वास बसेल का? तर कदाचित बसणारही नाही. आता जे मी सांगते ते नीट ऐका. काही प्रशासनाची तर काही आपली चूक, पण अगदी याच चुकांमुळे अवघ्या तासाभराच्या पावसानंही शहरांमध्ये पूरस्थिती निर्माण होते. आणि हीच स्थिती अवघ्या महिन्याभरात पुणेकरांनी दोनदा अनुभवली आहे. काल पुण्यातील विश्रांतवाडी, टिंबर मार्केट, हडपसरमधील शिंदेवाडीचा भाग, कल्याणी नगर या भागात अवघ्या काही मिनिटांच्या पावसानं पाणीच पाणी अशी स्थिती झाली. अशा पुरानं होणारं नुकसान आपण पाहणार आहोतच, मात्र ही स्थिती का निर्माण झाली? बरं, ही स्थिती काही फक्त पुण्याचीच आहे असं नाही आहे. काही दिवसांपूर्वी नाशकात जोरदार पाऊस झाला, गोदावरीला पूर आला, पण पुराचं पाणी ओसरताच रामकुंडावर आलेले भले मोठे दगड त्याच काळात जनजीवनही विस्कळीत झालं. अगदी आजचंच उदाहरण घ्या. फक्त अर्ध्या तासाच्या पावसानं मुंबई आग्रा महामार्गावर पाणी साचलं आणि सगळ्यात धक्कादायक म्हणजे कोट्यावधींचा खर्च करून सुरू असलेली गोदा काठ सुशोभीकरणाचं काम अपूर्ण असल्यानं शहरातील गटातील घाण पाणी रस्त्यावर आलं. हे पाणी इतकं होतं की ते पाहून मुसळधार पावसामुळे पूर आलाय की काय असंच दृश्य होतं. नाशिकप्रमाणेच नागपूर अमरावतीमध्येही यंदाच्या पावसाळ्यात अशीच अवस्था होती. महाराष्ट्रातील याच स्थितीवर होता आपला आजचा दुसरा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न. थोड्याच पावसानं पुण्यासह अनेक शहरात पूरस्थिती जबाबदार कोण? चार पर्याय होते. अनपेक्षित पाऊस, चुकलेली विकास कामं, बेजबाबदार प्रशासन की राजकारण. आज आपण या विषयाची चर्चा करतोय कारण पुण्याची स्थिती. पुण्यात सध्या पावसानं ओढ दिल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे, मात्र पुन्हा एकदा मुसळधार पावसामुळे पुणेकरांची चांगलीच दाणादाण उडाली. अनेक सोसाट्यांमध्ये पाणी शिरलं, अनेक घरं जलमय झाली, अनेकांचे संसार पाण्यात गेले, तर काहींचा पोटा पाण्याचा व्यवसाय हा पुरानं गिळंकृत केला. पुण्यातील पूर ओसरला असला तरी त्याच्या भीषणतेची चिन्ह कायम आहेत. अशाच काही भागांचा आढावा घेतलाय आमचे पुण्याचे प्रतिनिधी मंदार कोंजारी आणि मिकी घय यांनी. काही मिनिटे जरी पाऊस पडला तर या ओढ्यांमधलं पाणी असं रस्त्यांवरती येतं आणि मध्यवर्ती पुण्यामध्ये पुराची परिस्थिती ओढवते. आतापर्यंत कमीत कमी 100 अर्जा दिल्या, पण आतापर्यंत काही ऍक्शन घेतली नाही. पुणेकर प्रश्न विचारतायत की पुण्याला कोणी वाली उरलाय का? पुणेकरांच्या रोजच्या हालपेष्टा समजून घेईल असा संवेदनशील कारभारी उरलाय का?
पुण्यामध्ये काल झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेकांच्या घरामध्ये पाणी साचलेलं होतं. अक्षरशः घरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे. कंप्लेट गुडघे इतकं पाणी होतं, यायला येत नव्हतं. सगळी संडासची घाण, सगळी शेणाची घाण, सगळी घाण एकदम पूर्ण घाण होती आमच्या उमऱ्यापर्यंत. यासाठी तुम्ही तक्रारी देता का, म्हणजे तुमच्या घरातली परिस्थिती काय? दिल्या तक्रारी बी दिल्या तरी ती म्हणतात पुढे पाणी जायला जागा नाही, काय करायचं आम्ही काय करू म्हणतात. ते पाणी काढते रे, रातभर मोटर लगाते रे, पाणी फिर भी नाही गया, फिर भी खान आने को लगा. हर बार होता है ऐसा? हर बार वैसे ही होता, हर बार होती है ऐसा. सगळं बाथरूम बिथरूम सगळं अख्खं गजबरत आहे आमचं. बाथरूम मध्ये जायला जागा नाही आम्हाला, काय नाही, सगळं पाणी पांगतंय. सगळं घाण अशी वरी ती निसते, असा वास येतो, जेवण जात नाही आम्हाला. पुण्यातील हडपसर हा नवीन डेव्हलपिंग एरिया म्हणला जातो. एकीकडे पुण्याला आपण स्मार्ट सिटी म्हणून ओळखतो, मात्र स्मार्ट सिटीची जी काय अवस्था आहे. कॅमेरामॅन अमोल गवाळेसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. पुणे शहरांमधील रस्त्यांची दुर्दशा, तुंबणारं पाणी, पडलेले खड्डे याबाबत जेव्हा एबीपी माझाच्या प्रतिनिधीनं प्रशासनाला विचारले तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलेत ती पाहूयात. प्रायोरिटी ठरवणं खूप महत्वाचं आहे, म्हणजे मुख्य रस्त्यावरचा वॉटर लॉगिंग पॉईंट काढणं आणि एखाद्या साईडच्या गल्लीतलं वॉटर लॉगिंग पॉईंट काढणं. खर्च दोन्हीकडे तेवढाच येईल, पण इथं हजारो लोकांना फायदा होईल, तिथं फक्त एक 10-20 लोकांना, 50 लोकांना फायदा होईल. सो प्रायोरिटी जी आहे ती खड्डे असेल, रोड सरफेस असेल, मॅनहोल्स असेल, वॉटर लॉगिंग असेल, अतिक्रमण असेल, ट्रॅफिकचं मॅनेजमेंट असेल, मॅनपॉवर असेल, नो पार्किंग असेल, या प्रायोरिटीज आता आम्ही बदलतोय. 32 रस्ते हे प्रायोरिटी राहते. समान पाणीपुरवठा योजना असेल, ड्रेनेज लाईन ज्या 40-40 वर्ष बदलल्या गेल्या नव्हत्या अशा लाईन्स आहेत. MSEB MNGL सुद्धा मोठी कामं चालू आहेत, मेट्रोची कामं चालू आहेत अनेक ठिकाणी. त्यामुळे ही कामं जोपर्यंत संपत नाहीत आणि आपण एक चांगले रस्ते तेव्हा करत नाही तेव्हा खोदाई होणार नाही आणि तेव्हा रस्ते आपल्या हे सगळे व्हायला मी तेच विचारतो. 4 वर्ष 2 वर्ष 5 नाही नाही, समान पाणी पुरवठा योजनेचं 1.5 ते 2 वर्षामध्ये काम होईल. साधारण सगळी कामं 1-2 वर्षामध्ये पूर्ण होणार आहेत अशी अपेक्षा आहे. आजच्या घडीला आपण 2700 खड्डे बुजवलेले आहेत, अजूनही पुणे खड्डेमुक्त झालं असं मी म्हणणार नाही. काही ठिकाणी वस्तुस्थिती अशी आहे की पावसाळी लाईन्स अद्यापपर्यंत टाकण्यात आलेली नाही. याचं कारण आहे की पूर्ण रुंदीची ताबा मिळालेला नाही, आपल्या रस्त्यामध्ये टाकता येत नाही. अशा ठिकाणी पाण्याचा निचरा न झाल्यामुळे पाणी तिथं साठून राहतं आणि रस्ते खराब होतात, हे पण एक कारण महत्त्वाचं आहे. ते रस्ते जे नवीन बनत आहेत त्याच्यासाठी किती वर्ष दरवर्षाला काय बजेट असतं? आता मागच्या वर्षी आम्ही पॅकेजेस जे केले होते ते 5 पॅकेजेस केले होते, प्रत्येक पॅकेज 65 कोटीचं होतं. त्याच्या दुरुस्तीसाठी आता म्हणजे पावसाळ्यामध्ये आपण किती अंदाजे खर्चले, किंबहुना 6 महिन्यात? आता साधारण 1.40 लाखापर्यंत आपला खर्च झालेला आहे. पुण्याची परिस्थिती बिकट होत चालली असून त्यावर उपाययोजना गरजेची असल्याची चर्चा होते. पुणे शहरात पावसामुळे पाणी तुंबण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र गेल्या काही वर्षात वारंवार पाहायला मिळतंय. काही वर्षांपूर्वीच मोस्ट लिव्हेबल सिटीच्या यादीत असलेल्या पुण्याची आजची दयनीय अवस्था अनबिलिव्हेबल आहे. आता अवघ्या काही तासांच्या पावसात तुंबू लागलंय, त्याची काय कारणं असू शकतात हे पाहण्यासाठी आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. अचानक येणाऱ्या पुराची कारणं काय, तर क्षणार्धात येणारा मुसळधार पाऊस, ड्रेनेज सिस्टीमचे योग्य व्यवस्थापन नसणे, मुसळधार पावसाचं पाणी वाहून नेण्यासाठी अपुरी गटार, कचऱ्यामुळे तुंबलेली गटार आणि नाले, बुजलेले ड्रेनेज आणि स्टॉर्म वॉटर लाईन्स मधून टाकलेल्या केबल, अनियोजित शहरी जीवनमान, हवामानातील बदल. झिरो ओव्हर मध्ये आता वेळ झाली आहे पुण्यात आलेल्या पुराबाबत आम्ही विचारलेल्या प्रश्नाकडे वळण्याची. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्यात त्या पाहण्यासाठी परत एकदा आपल्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न, थोड्याच पावसानं पुण्यासह अनेक शहरात पूरस्थिती, जबाबदार कोण? 4 पर्याय होते, अनपेक्षित पाऊस, सुकलेली विकास कामं, बेजबाबदार प्रशासन की राजकारण. काही निवडक प्रतिक्रिया सोशल मीडियावर आलेल्या आपण बघूया. पहिली प्रतिक्रिया एक्स वरून आदित्य गायकवाड, पुण्यातील अमर्यादित अतिक्रमण, रस्त्याचे काँक्रिटीकरण, नदीकाठ सुधारणा प्रकल्पांवर हजारो कोटी खर्च होत असताना त्याकडे कानाडोळा करणारे विकासाचे सर्वपक्षीय शिल्पकार आणि प्रशासन जबाबदार. YouTube वरून अभ्युदय सूर्यवंशी, पुणेकरच जबाबदार आहेत.
यूट्यूब। रुचा देवकर पुण्याच्या या दुर्दशेला जबाबदार चारही गोष्टी आहेत। यूट्यूबवरूनच हरिभाऊ पाठक, पुणे येथील पूर परिस्थितीत सर्व राजकीय पुढारी जबाबदार आहेत, कारण वाहत्या पाण्यासाठी लागणारी जागा अतिक्रमण करून अडवली आहे। यूट्यूबवरून किरण चौधरी, अतिक्रमण जबाबदार आहे। यूट्यूबवरूनच जितेंद्र सोनार, नागरिकच जबाबदार आहेत। फेसबुकवरून प्रसाद माने, चुकलेली विकास कामं, शहरात ड्रेनेज ब्लॉक झाले आहेत, पावसाळ्यापूर्वी त्याची तपासणी केली जात नाही, त्यामुळे पाणी बाहेर पडण्यासाठी मार्ग नसल्यामुळे थोड्या पावसातही पाणी साठतं। इंस्टाग्रामवरून पीयू सत्रे, चुकलेली विकास कामे जबाबदार। पुण्यातील पुराबाबतच्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। जे उशिरा आले त्यांच्यासाठी आजचा प्रश्न परत एकदा। थोड्याच पावसानं पुण्यासह अनेक शहरात पूरस्थिती, जबाबदार कोण? 39,000 मतं यूट्यूबवर। अनपेक्षित पाऊस म्हणणारे 12%, चुकलेली विकास कामे 21%, बेजबाबदार प्रशासन 52%, तर राजकारण 15%। इंस्टाग्रामवर 4,000 मतं। 25% अनपेक्षित पाऊस, 30% चुकलेली विकास कामं, 28% म्हणणं आहे बेजबाबदार प्रशासन, 17% म्हणतात आहे राजकारण। एक्स 8% म्हणणं आहे अनपेक्षित पाऊस, 35% चुकलेली विकास कामं, 36% बेजबाबदार प्रशासन, तर 21% म्हणतात आहे राजकारण। तुमच्या शहराचा विकास झाला हे कसे ओळखाल? जर तुमच्या शहरात अगदी थोड्या पावसात पाणी तुंबत असेल, गाड्या घोडे पाण्यात तरंगत असतील, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज चोक होत असेल, नाल्या बुजल्या असतील, रस्त्यांवर सतत खड्डे पडत असतील, मग ते खड्डे बुजवायची हजारो करोडोंची कंत्राटी कामं परत रखडत असतील, हे सर्व होत असतानाच नवनवीन रस्ते, फ्लायओव्हर, मेट्रो इत्यादी वर्षानुवर्ष बनतच असतील, त्यासाठी अर्धवट रस्ते रुंदीकरण, झाडांची होणारी कत्तल, जमीन अधिग्रहणाच्या नावाखाली रखडलेले प्रकल्प, मातीच्या जागी काँक्रिटीकरण, साक्षर लोकांनी प्लास्टिकपासून तर गाद्यांपर्यंत नाल्यात टाकलेला पावसाळ्यात वाहून चोक करणारा कचरा, हे सर्व जर तुमच्या शहरात होत असेल तर तुमच्या शहराचा विकास सुरू आहे असं समजा। त्यात पर्यावरणाचा जागतिक ऱ्हास हा ढगफुटीसारख्या नैसर्गिक आपत्ती ओढवण्यात मदत करतोय। यंदाच्या पावसाळ्यात मुंबईपेक्षा जास्त पुण्यातूनच पाणी साचल्याच्या बातम्या आल्या, तशी स्थिती पुण्यात वारंवार निर्माण झाली। बरं फक्त पुणेच नाही तर नागपूर, नाशिक, अमरावती जिथं पाऊस झाला की पाणी वेळेत ओसरून जायचं, शहरांची व्यवस्था विस्कळीत व्हायची नाही, पण तिथेही गेल्या काही वर्षांमध्ये पाणी साचण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली। पुण्यात तर महिन्याभरात तिसऱ्यांदा शहरात पाणी साचलंय, त्यामुळेच सोशल मीडियात पुणेकरांनी समुद्र अनुभवल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या, तर पुणेकरांनीही पुण्याला व्हेनिस म्हणायला सुरुवात केली असावी। कोकणचा कॅलिफोर्निया नाही झाला, मुंबईचे सिंगापूर नाही झालं, नागपूरचे शांघाय नाही होऊ शकलं, पण पुण्याचे मात्र व्हेनिस करून दाखवलं। त्यामुळे ह्यात वाटा उचलणारे सर्व पक्षीय भ्रष्ट नेते, भ्रष्ट कंत्राटदार आणि झोपलेल्या जनतेचे अभिनंदन। पॉलिटिकल रक्षाबंधनावर जाता जाता एक नजर टाकूयात। सगळ्यांच्या नजरा होत्या अजितदादा आणि सुप्रियाताईंच्या रक्षाबंधनाकडे। मात्र अजितदादा मुंबईच्या वांद्रे पूर्वमध्ये अडकले, तर सुप्रियाताई उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। तिकडे सुप्रिया सुळेंनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे गुरुजींना राखी बांधली, दुसरे हाय प्रोफाईल बहीण भाऊ अर्थात मुंडे बंधू भगिनी आमदार पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी धनंजय मुंडेंना राखी बांधली। मुंबईतील निवासस्थानी मुंडे भावा बहिणींनी राखी पौर्णिमा साजरी केली।
पंतप्रधान नरेंद्र मोदींना शाळकरी विद्यार्थिनींसोबत संवाद साधत रक्षाबंधन साजरं केलं. आमदार भावना गवळी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोदींना राखी बांधली. रायगडच्या महाडमध्ये आमदार भरत गोगावले यांना हजारो आदिवासी मुस्लिम महिलांनी राख्या बांधल्या. गोगावलेंच्या निवासस्थानी आज या बहिणींची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी भगिनी सुनीता साळुंखे यांनी एकनाथ शिंदेंना राखी बांधली. तिथेच 34 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी मुख्यमंत्र्यांना राख्या बांधल्या. बीड जिल्ह्यातून मुख्यमंत्र्यांसाठी 2,00,000 राख्या पाठवण्यात आल्या. मुंबईत लाडक्या बहिणींनी देवेंद्र फडणवीसांना बांधली राखी. विधानसभेत 100 महिला आमदार दिसतील असा आशावाद फडणवीसांनी व्यक्त केला. रक्षाबंधनाच्या निमित्तानं शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काल राखी बांधली. लाडकी बहीण, बहिणींच्या राख्या आणि राखीचं राजकारण हे तर होतच राहील, पण सगळ्या बहिणींच्या आयुष्यात सकारात्मक बदल होवो हीच अपेक्षा आजच्या दिवशी करूया. या बातमीसोबतच झिरो आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूयात. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.